मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। गुजरात की गाड़ियों से रास्ते को साफ सफाई किया जा रहा है। अगर महाराष्ट्र वासियों का रोजगार छीना तो मनसे ने चेतावनी दी है कि वो रास्ते पर उतरेंगे। आपको बता दें कि ठाणे शहर में रास्ते की सफाई के लिए गुजरात की गाड़ियों द्वारा शहर के रास्ते की साफ सफाई किया जा रहा है। गुजरात पासिंग की ये गाड़ियां ठाणे महानगर पालिका में चलाई जा रही हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से ठाणे महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी से मुलाकात की और उन्हें इसकी जानकारी दी गई, लेकिन संदीप मालवी द्वारा किसी भी तरीके की जानकारी जो है वो उनसे उनको नहीं दी गई। इसके अलावा मालवीय ने यह भी कहा है कि मुझे इसकी जानकारी नहीं है, मैं जानकारी करके आपको मुहैया कराता हूँ। मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे द्वारा बताया गया है कि महाराष्ट्र में एक भी आपको उद्योग नहीं मिला क्या जो ठाणे महानगर पालिका के रास्ते की सफाई का कॉन्ट्रैक्ट लिया जाए? सारे उद्योग गुजरात क्यों जा रहे हैं? अगर हमारे महाराष्ट्र के युवा पीढ़ियों का रोजगार छीना गया तो मनसे स्टाइल में उनको जवाब दिया जाएगा। मनसे द्वारा कहा गया है कि जो गुजरात से गाड़ियां महाराष्ट्र में आई हैं क्या वह टैक्स पे करेंगी, क्योंकि ठाणे शहर के नागरिक अपने टैक्स पे करते हैं, क्या उसका दुरुपयोग कर गुजरात से गाड़ियां मंगाई जा रही हैं? ठाणे शहर के रास्ते पर गिरे हुए कचरे और धूल मिट्टी को साफ करने के लिए और छोटी गलियों में सफाई के लिए 4 छोटी इलेक्ट्रिकल गाड़ी गुजरात के प्रभात डीजल कंपनी द्वारा लाया गया है। मनसे नेता रविंद्र मोरे ने इस मामले को लेकर क्या जानकारी दी है आपको सुना दें। ठाण्यामध्ये खळबळ माजली है कि ये नक्की चाललंय काय है कि ठाण्याच्या महानगरपालिकेने ज्या गाड्या बोलवल्या, मला आता मी सन्माननीय आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो पण आयुक्त साहेब नाही आहेत, सन्माननीय संदीपजी मालवीय साहेबांना मी भेटलो तर त्यांना पण काही खुलासा करता आलेला नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे की मी पूर्ण माहिती घेतो आणि सांगतो, परंतु हे नक्की चाललंय काय? महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या गाड्या पाहिजे कशाला? आमचा महाराष्ट्र भरभक्कम आहे आणि ह्या ज्या गाड्या आल्यात यांनी रजिस्ट्रेशन गुजरातचं केलं, हे ठाण्यातलं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रातलं रजिस्ट्रेशन करणार आहेत का? इकडचे टॅक्स वगैरे भरणार आहेत का? कशासाठी बोललं जातं? गुजराती ठेकेदाराला हा ठेका दिलेला होता आणि तिकडून या गाड्या मागवल्या गेलेल्या आहेत। नेमकं याच्या प्रकरणी काय बोलणं होणार आहे का? आता त्यांचं ते काय खुलासा करत आता? म्हणजे हा मालकच मराठी नाही, मूळ नाहीये। माझं म्हणणं महाराष्ट्रातल्या माणसाकडे ही काही नाहीये का? तो करू शकत नाही का साफसफाई? महाराष्ट्रात पण बऱ्यापैकी लोक चांगली लोक आहेत, तर ते नगरपालिकेचं काय 2 दिवसात आम्हाला उत्तर देतं ते बघतो। आम्ही आमचं निवेदन त्यांना दिलेलं आहे आज की नक्की काय संपूर्ण हे ठाणेकरांना कळलं पाहिजे कि तुम्ही नक्की काय करताय ते, आणि ही वेळ का महानगरपालिकेवर होते की तुम्ही गुजरातवरून आता माणसं हे करतायत आणि गुजरातवाल्यांना का आम्ही हे करायचं? ते आमचा टॅक्स भरणार नाहीत का? रजिस्ट्रेशन करणार नाहीत, तर मग ते कशाला पाहिजे? महाराष्ट्रातल्या कंपन्या जशा गुजरातला चालल्या तसं काय तुमचं प्रकार आहे का? तिकडचे लोक आता इकडे यायला लागले, तेच चाललंय ना, दुसरं काय? कुठेतरी सन्माननीय बांगर साहेबांनी याचा विचार करावा आणि ठाणेकरांना खुलासा करावा की नक्की हे प्रकरण आहे काय, ही आमची मागणी। पुढे काय पाऊल असेल, काय इशारा? नाही, इशारा काही नाहीये। आता त्यांना आम्ही दिलंय, निवेदन दिलेलं आहे त्यांना, त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की या बाबतीत तुम्ही आम्हाला खुलासा करून द्या। माळवी साहेब, हां, धन्यवाद।